1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलंय. तर कर्नाटक एक्सप्रेसने दिल्लीवरून मनमाडला त्याला आणलं होतं. मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात आलं होतं आणि न्यायालयातील हजेरी विना परतला अबू सालेम हा परतलेला आहे. सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेचे कष्ट आता वाया गेल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी मध्यरात्री सालेमला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हलवण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं. तर कारागृहामध्ये अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा असताना देखील गँगस्टर अबू सालेमची प्रत्यक्षामध्ये हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागली आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेशजी, तर आपण अतिशय महत्वाची अपडेट पाहतोय. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलंय, काय अधिक माहिती मिळते? अबू सालेम हा बॉम्बस्फोट साखळी बॉम्बस्फोटांमधला हा मुख्य आरोपी आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर आता सध्या त्याने सांगितल्याप्रमाणे त्याची हत्या करण्याचा प्रयत्न हा त्याचेच गँगस्टर सहकारी करू शकतात असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर अबू सालेमला मारण्यासाठी टपलेले असताना या पद्धतीनं त्याला दिल्लीला घेऊन जाणं आणि दिल्लीहून परत आणणं आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे इतक्या दूर गेल्यानंतर सुद्धा जी न्यायालयीन कारवाईमध्ये त्याला हजर करणं आवश्यक होतं ते होऊ शकलेलं नाही. त्यामुळे एकूणच ही जी काही कसरत सुरक्षा यंत्रणांची होते त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च यामध्ये होत असतो आणि सातत्यानं जीवाचा धोका हा कायम असतो. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्स सारख्या यंत्रणा न्यायालयात आणि कारागृहात लागलेल्या असताना अत्याधुनिक सुविधा असताना या पद्धतीनं नेणं हे धोकेदायक ठरू शकतं. आता अशी मागणी जी आहे ती कारागृह प्रशासनाने आणि पोलिसांनी केलेली आहे. यावेळेस न्यायालय फिजिकल प्रेझेन्स न करता ऑनलाईन प्रेझेन्सला परवानगी देईल अशा पद्धतीनं. अगदी बरोबर, धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय अत्याधुनिक सुविधा असताना देखील थेट त्याला दिल्लीला नेण्यात आलेलं आहे, मात्र त्या ठिकाणी हिअरिंग पूर्ण होऊ शकलेली नाही आहे, त्यामुळे खाली हात आता प्रशासनाला त्याला घेऊन परतावं लागलं.